मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला आवाज देत असते अहो अर्जुन सर तुम्ही कुठे गेलात तेवढ्यातच अर्जुन चहा आणि कॉफी घेऊन तेथे येतो आणि सायलीला म्हणतो सरप्राईज मी तुमच्यासाठी चहा बनवला आहे तेव्हा सायली म्हणते काय तुम्ही ठीक तर आहात ना माझ्यासाठी चहा तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला नाही आवडणार का मी तुमच्यासाठी चहा बनवलेला सायली म्हणते कोणत्याही बाईला आयता चहा मिळणं हे खूप सुखाचं असतं तर अर्जुन म्हणतो पिऊन सांगा ना असं विमलाने मला सांगितलंय कसं बनवायचा मी तुमच्यासाठी खास हा आल्याचा चहा बनवलाय सायली म्हणते बरं ठीक आहे पण तुम्ही ठीक आहात ना सर असं म्हणून ती त्याचा ताप चेक करते तेव्हा अर्जुन म्हणतो मी ठीकच आहे मी बनवला तुमच्यासाठी बाकी काही नाही तर आता सायली तो चहा पिऊन पाहते आणि म्हणते खरंच खूप छान झालंय चहा तेव्हा अर्जुन खूपच खुश होतो तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा सायली चहा पित असताना आता खूप हसत असते अर्जुन विचारतो एवढं फनी झालाय था था का चहा एवढा हसायला त्यावरती सायली म्हणते तसं नाही अर्जुन सर अहो पहा ना आपण आपल्या दोघांच्या सवयी म्हणजेच उठल्या उठल्या तुम्हाला कॉफी लागते आणि मला चहा लागतो आपल्या सवयी एवढ्या वेगवेगळ्या वेग आहेत आणि लोकांसाठी मात्र आपण नवरा बायको आहोत तेव्हा अर्जुन म्हणतो यालाच तर म्हणतात वेगवेगळ्या आवडीनिवडी असणाऱ्या लोकांचं जास्त जमत तेव्हा आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुन पटकन बोलून गेलेला असतो सायली एकदम शांत होऊन जाते तेव्हा ते ते हो आता अर्जुन म्हणतो सॉरी मला माफ करा मी त्या फ्लोमध्ये म्हणून गेलो सायली म्हणते नाही तसं बोलायची गरज नाही मी वेगळा अर्थ काढणार नाही असं म्हणून ती कपाटातून आपले कपडे घेते आणि अर्जुनला पुन्हा एकदा म्हणते सर खरंच अहो चहा खूप छान झाला आहे आता अर्जुन खूपच खुश होतो इकडे सायली आता सगळ्यांसाठी नाश्ता बनवते अस्मितासाठी स्ट्राँग कॉफी देखील ती बनवत असते तेव्हा अस्मिता रागातच म्हणते काय गं तू सगळ्यांसाठी सगळं काही केलं माझ्यासाठी स्ट्राँग कॉफी बनवलीच नसेल ना ती म्हणते हो आहे असं म्हणून ती खूप हो धावपळ करत असते तर आता प्रताप म्हणतो कल्पना माझ्यासाठी डबा बनवलाय ना पंधरा मिनिटात मला निघायचं आहे तेव्हा आता सायली म्हणते बाबा भाजी बनवून आहे फक्त पोळ्या बनवते आता गरमागरम तर आता प्रताप म्हणतो कल्पना हे काय सारखी काय करते ही अर्जुन ही सगळी गंमत पाहत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं की सायली घरातील सगळ्यांसाठी किती राहता तो पटकन मागे जातो आणि चैतन्याला फोन करून सांगतो ह्या बायका सतत काम करत असतात जरा ब्रेक मिळावा यासाठी घरी काय कारण सांगू तेव्हा चैतन्य म्हणतो अरे आपल्यामध्ये फोन केल्यावर पहिल्यांदा हॅलो म्हणायची पद्धत असते तू तर डायरेक्ट सरळ सुरू झाला आणि नक्की कुणाचा फोन आहे हा अर्जुन सुभेदारचा आहे का कधीपासून एवढी बायकोची काळजी करायला लागला तेव्हा अर्जुन म्हणतो जरा गप्प बस आणि सांग अरे मला असं वाटतं मिसेस सायलींना मी, मी सिनेमाला घेऊन जाऊ की नाटकाला की कुठे शॉपिंगला शॉपिंगलाही नेलं तरी त्यांना कुठे काय आवडतं घ्यायला सतत दुसऱ्यांसाठीच करत बसायचं तेव्हा आता चैतन्य म्हणतो अरे बायकोचा हात प्रेमाने पकडला तिच्याबरोबर चार शब्द प्रेमाने बोलले तरीही त्यांचा मूड ठीक होतो आणि त्यांना रिलॅक्स वाटतं हा अर्जुन विचारतो तुला काय एखादी गर्लफ्रेंड आहे का रे तुला एवढा एक्सपिरियन्स आहे आता चैतन्य खूपच घाबरतो आणि म्हणतो की नाही रे आपलं एवढं कुठं नशीब असं म्हणून तो फोन ठेवतो त्यानंतर अर्जुन आता डायनिंग टेबलजवळ येतो तर कल्पना म्हणते अगं अर्जुनसाठी पोहे घेऊन ये तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो घरात काही बाजार संपला आहे का आपण घेऊन येऊयात चल किंवा भाजी घेऊन येऊयात तेव्हा सायली म्हणते अहो भाजी वगैरे सगळं काही आहे तर अर्जुन सारखंच काही ना काही कारण काढत असतो फ्रूट घेऊन येऊ किंवा डाळ किंवा तांदूळ संपले असेल ना ते घेऊन येऊ तर आता कल्पनाला समजतं की हा फक्त नाटक करतोय म्हणण्याचं पण याला सायलीला बाहेर घेऊन जायचं आहे तर सायली म्हणते अहो सगळं आहे घरात तेव्हा कल्पना म्हणते की अरे तू खरं सांग ना की तुला तुझ्या बायकोला बाहेर घेऊन जायचं आहे सायली जागं त्याच्याबरोबर तेव्हा अर्जुन म्हणतो हो चला बाहेर आपण जाऊयात जरा काम आहे तेव्हा सायली म्हणते आत्ता कुठे तेव्हा कल्पना म्हणते अजिबात काही बोलायचं नाही अगं तुझे सासरे ते म्हटलं तर अजिबात बाहेर येत नाहीत त्यांना सतत काम असतं अगं तू खूप लकी आहेस तुझा नवरा तुला स्वतःहून बाहेर घेऊन जातोय तेव्हा सायली आणि अर्जुन आता बाहेर जायला निघतात तर इकडे राकेश साक्षी आणि प्रिया हे तिघेही कॅफेमध्ये आलेले असतात तेव्हा प्रिया म्हणते मला खरंच खूप घाबरल्यासारखं होतंय अर्जुन उद्या मला काय प्रश्न विचारेल मी आता सर्व त्याला सांगून तर नाही टाकणार ना तेव्हा साक्षी तिला आता सूचना देत असते असं बोलायचं तसं बोलायचं राकेश आता साक्षीचं कौतुक करत म्हणतो मला तुझ्यासारखं असं प्रॅक्टिकल नाही राहता येत ग आणि बोलता पण येत नाही साक्षी खरंच तू खूप ब्रिलियंट आहे तू माझ्यासाठी एक सँडविचेस ऑर्डर करतो का असं साक्षी विचारते तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे तुझ्या आवडीनिवडी आणि माझ्या आवडीनिवडी सेम आहेत मी आपल्या दोघांसाठी ऑर्डर करतो त्यावरती प्रिया रागत असं म्हणते अरे मी पण इथे आहे जरा याचं भान ठेव हो, आणि मलाही पोट आहे तर आता तुला काय हवं आहे असं राकेश विचारतो आणि लगेच ऑर्डर द्यायला जातो तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही त्याच कॅफेमध्ये आता आलेले असतात सायली म्हणते याची काही गरज होती का सर अर्जुन म्हणतो तुम्ही सतत काम करत असता अहो निवांत वेळ कुठेतरी मिळायला पाहिजे तुम्हाला, तुम्हाला इकडे घेऊन आलो असं म्हणून लगेच दोघेही तेथे बसतात तर अर्जुनला तितक्यात एक फोन येतो त्यामुळे तो, त्या तो जरा बाजूला जातो तर सायली एकटी तेथे बसलेली असताना प्रियाचा आवाज तिच्या कानावर पडतो की मी खोटं बोलले आहे पुढे काय होणार तेव्हा सायली इकडे तिकडे पाहू लागते आता प्रिया जे बोललेली असते की माझा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड पडला तर सायलीने हे बरोबर ऐकलेलं असतं तेव्हा ती लगेच आता त्या दिशेने जाऊ लागते जेथे साक्षी आणि प्रिया या दोघीही बसलेल्या असतात ना तेथे तेवढ्यातच राकेश तिला पाहतो आणि सायली अगं तू इकडे कुठे असं जोरातच तो मोठ्याने ओरडतो तेव्हा आता प्रिया आणि साक्षीला डाऊट येतो इथे सायली आली आहे आता त्या दोघीही खूप घाबरतात कुठे पळावं अशी दोघींची धांतल उडते इकडे राकेश सायलीला विचारतो अर्जुन सुद्धा आला आहे का तेव्हा सायली म्हणते हो आले आहेत तिथे उभे आहेत ते राकेश आता खूपच घाबरतो आणि म्हणतो म्हणजे सायली आणि अर्जुन तुम्ही दोघेही बाहेर फिरायला आला आहात वाटत इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी आला आहात का तेव्हा सायली म्हणते हो असं म्हणून ती आता पुन्हा पुढे जाऊ लागते जेथे प्रिया आणि साक्षी असतात ना तेथे तर आता पुढे गेल्यानंतर त्या दोघीही तेथे नसतात अर्जुन विचारतो काय झालं तेव्हा ती म्हणते अहो मला प्रियाचा आवाज आला होता ती खोटारडेपणाबद्दल काहीतरी बोलत होती आता राकेश खूपच घाबरतो तो म्हणतो इथे तर कुणीच नव्हतं मी हे काही इथेच बसलो होतो ऑर्डर द्यायला गेलो होतो माझे मित्र इथे आले होते आता असं म्हटल्याबरोबरच इकडे अर्जुनला डाऊट येतो हा खोटं बोलतोय कारण त्याच्याबरोबर तर मित्रच नाही आहेत तो तसं बोलून देखील दाखवतो तर तो म्हणतो मी अगोदर आलो मला भूक लागली असं काहीतरी तो बडबडत असतो त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही ब्रेकफास्ट करण्यासाठी जातात तर आता दुसरीकडे प्रिया आणि साक्षी या दोघीही खूपच घाबरलेल्या असतात त्या बाहेर पळून जातात राकेश त्यांच्या पाठोपाठ येतो तर आता प्रियाच्या जीवात जीव येतो ती म्हणते ते तर सायली होती ती काही म्हणाली का तेव्हा सायलीला तुझ्याबद्दल थोडा डाऊट आला आहे असं राकेश तिला म्हणतो तेव्हा प्रिया खूपच घाबरते तेव्हा आता प्रिया म्हणते काय ग साक्षी माझ्या मागावर तर अर्जुन नसेल ना तेव्हा साक्षी म्हणते असू शकतो तो काहीही करू शकतो राकेश आता घाबरूनच दोघींना गाडीत बसायला सांगतो आणि त्यांना घेऊन दुसरीकडे जातो इकडे सायली अजूनही विचार करत असते तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही अजूनही तन्वीचा विचार करताय का तेव्हा सायली म्हणते हो अहो ती स्वतः म्हणाली मी आवाज ऐकला तिचा की मी कोर्टामध्ये खोटं बोलले म्हणून अर्जुन म्हणतो पण प्रत्यक्षदर्शी तिथे कुणीही नव्हतं ना मग आपण असं कसं करू शकतो तुम्ही फक्त ऑर्डर द्या असं तो तिला म्हणतो सायली आता मेन्यू कार्ड घेते परंतु तिच्या मनात आता वेगळाच विचार येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन प्रियाला सीन रिक्रिएट करण्यासाठी आता आश्रमात घेऊन जातो आणि प्रियाचा खोटारडेपणा लगेच उघड करतो कारण अर्जुनने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यामध्ये असणारं ताळतंत्र हे प्रियाला जमलेलंच नसतं प्रियाने सांगितलेली सगळी उत्तरं ही स्वतःच्या मनाने सांगितलेली असतात हे अर्जुनला एका झटक्यातच समजतं दुसरीकडे सायली देवी आईकडे प्रार्थना करते तरी प्रियाचा खोटारडेपणा उघड पडू देत माते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर